जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाघाडा टाकळखोपा इंचा या रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात, पण आता शासनाच्या नवीन धोरणाने रेती डेपोमुळे रस्त्याचे वाटोळ होणार आहे असे मत तिन्ही गावातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की या तिन्ही गावांना वर्षानुवर्षांपासून रस्ता नव्हता। एमसीएन न्यूज मराठीने या संदर्भात वेळोवेळी बातम्या लावून धरल्यामुळे व आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता मंजूर करण्यात आलाय, पण शासनाच्या नवीन धोरणानुसार नदीपात्रातून डेपोपर्यंत व डेपोपासून ग्राहकांपर्यंत जी रेती पुरवला जाणार आहे त्यामध्ये दोन ब्रासच्या वरती वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देऊ नये असे निवेदन वाघाडा टाकळखोपा इंचा व तडणी येथील नागरिकांनी जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले। यामध्ये पंचायत समिती सदस्य दत्तरावजी कांगडे, टाकळखोपा येथील सरपंच प्रभाकर बोरुडे, प्रदीप चाटे, केदारनाथ कांगडे, विनोद चाटे, रामजी सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगडे, जालना।